नमस्कार, माझ्या सर्वमित्रांनो, सध्या सूर्य आग उकत आहे, ॲम्बियंट टेम्परेचर वाढलं आहे, त्यातच दुष्काळात पेरावा महिना म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातनं इलेक्ट्रिकल लाईन जे प्राईम मुहरा प्रॉस्पेरिटी असं सांगून काही कायद्याच्या आधारे शाम दाम दंड भेद करून पहा कशी सबस्टँड लाईन टाकल्या जाते। या ठिकाणी जे जम्पर क्लिअरन्स आहे क्रॉसारपासून एकदम कमी आहे, आणि मग या ठिकाणी पक्षी बसला, पक्षी बसल्याबरोबर बर्ड फॉल झाला आणि कोणताही फॉल झाला की पार्किंग उठतं। मग हा जो पक्षी आहे पहा पहिले, हा पक्षी आहे पहा पहिले, हा पक्षी पहा पहिले, हा इलेक्ट्रोकूट होऊन खाली पडला। खाली पडल्यानंतर गहू जो थोडा वाळलेला दिसतो, पण पडला कुठं पहा कुठं पहा, या ठिकाणी हा जो पक्षी पडला हा या ठिकाणी, हा जो थोडासा लालसर भाग आहे जो आहे आणि बाकीचा जो गहू आहे हा पूर्ण काडासारखा वाळला नाही, हिरवट आहे, त्यामुळे जो काही स्पार्किंग झालं त्या स्पार्किंगनं तो तसा दणदण पेटला नाही, पण वाळला असता तर दणदण पेटला असता, आणि त्यामुळं काय झालं असतं, पूर्ण गहू जळून खाक झाला असता, शेजारच्या लोकांचे गहूसुद्धा जळाले असते। परिणाम काय, सबस्टँडर्ड वर्क इज अ मदर ऑफ ऑल हजार्ड्स, आणि सगळं दुखणं या शेतकरी भाऊला। अहो, जबरदस्ती लाईनी टाकायची आहे, सबस्टँडर्ड कामं करायचे, आणि पुढे कामं केल्यानंतर त्याचं किती नुकसान हो, काही बोंगलो दुखून त्याच्याकडे पाहायचं नाही। अहो, अगोदरच तो लडकून तर आला हो, आणखी त्याला रडू नका, रडू नका, त्याच्या थांबवा। आणि सध्या या आगी रोज बंबार लागत आहेत, बातम्या आहेत, त्या कमी करा अशी मायबाप सरकारला आणि वीज कंपनीला विनंती। माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनिअरिंग सिटी अँड नॅशनल सेफ्टी कमिशन, फॉर सच सेफ्टी, थँक्यू।